नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। अमरावती शहरात कोरोना संक्रमण पार्श्वभूमीवर शनिवारला सायंकाळी 8 ते सोमवारला सकाळी 8 पर्यंत संचारबंदी पुकारण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन सोमवारलाच रात्री 8 वाजतापासून सुरू होणार होता। त्या पार्श्वभूमीवर 12 तासाच्या ब्रेकमध्ये अमरावतीकरांनी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जणू तुटून आक्रमणच केले होते। जिकडे तिकडे चहूकडे गर्दीच गर्दी दिसून येत होती। जीवनोपयोगी वस्तूंची दुकाने सुरू राहणार असे आदेश असताना सुद्धा सोमवारला सकाळपासूनच रोडवर तुफान गर्दी पाहायला मिळाली। शहरातला कोणताही भाग असो, सर्व ठिकाणी मार्केटमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती। रविवारच्या कर्फ्यू नंतर शहरातील सर्व लोकांसमोर 8 दिवसांचे लॉकडाऊन असल्यामुळे ते पिशव्यात घेऊन घराबाहेर पडणे सुरू झाले होते। पुढे 8 दिवस बंद राहणार म्हणून लोकांनी सोमवारला दिवसभर जणू दुष्काळ पडणार की काय अशा भावनेतूनच खरेदी केली। किराणा दुकानावर तर काही ठिकाणी लोकांच्या रांगाच्या रांगा होत्या, तर अनेक ठिकाणी नियम पायदळी तुडवत एकच गर्दी झाल्याचे दिसत होते। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।